हा फोल्डिंगचा पाळणा आहे, खूप सुंदर आहे, मला आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे। हा कुठेही तुम्ही असा बंद करून ठेवू शकता नंतर माळ्यावर किंवा बेडच्या वगैरे साईडला, आणि जड आहे, लोखंडी आहे। असा हा पाळणा आहे, खोल्यावर कसा होतो वाटतो ते आपण पाहूया। प्रथम हे असं करायचं आपल्याला, तर इथे लॉक होतं दोन्ही साईडला आणि इथे पण लॉक होणार आहे। तर हे आपण असं ओढलं की हे बरोबर असं लॉक होतं, तर हे इकडच्या साईडला पण ऑटोमॅटिक होतं। तर हे असं होतं आणि इथे बरोबर ह्या लॉकमध्ये बसलं जातं दोन्ही साईडला। तर आता आपण ह्या वरचा पार्ट आहे तो असं ओपन करणार आहोत। हे इथे अडकवायचं आपल्याला, हां, तर इथे आपल्याला हा रॉड याच्यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे। आणि मग आपण हा इथे करणार आहोत, हे काढून घेणार आणि इथे बक्कल आहेत छोटेसे, ते आपण ह्या खिळ्यामध्ये अडकवले आहेत। हे नुसतंच आहे, हे असं इकडच्या साईडला आपण हे केलं तसंच इकडच्या साईडला पण हे करून घेणार आहोत, अशा प्रकारे लॉक करून घेणार आहोत। यावर मच्छरदाणी पण येते। तर अशा प्रकारे हा पाळणा आहे। तर तुम्ही जर बाळ मोठं झाल्यावर हे एका साईडचे लॉक काढून मग हे असं आतमध्ये करून ह्याच्यावर एखादी गादी केली तर चौपाळा पण तयार होतो। म्हणजे तुमचं बाळ 2-3 वर्षाचं झालं तर ह्याच्यावर जेवण्यासाठी किंवा टीव्ही पाहत असेल काही तर ह्याच्यावर बसू शकतो आणि अशा प्रकारे वापरू शकतो। इथे स्क्रू दिलेत, समजा तुमच्याकडे वरती टांगायचं असेल तर तसंही हा काढून टांगू शकतो। हे दोन्ही साईडचं फोल्ड करता येतं आणि नॉर्मलही तुम्ही वापरू शकता। तर आणि हा झुलवायला पण एकदम छान व्यवस्थित पाळणा आहे। आता ह्या पाळण्याची हाईट खूप मोठी आहे, तुम्हाला अजून छोटी करायची असेल तर इथे असं लॉक आहे। इथले आपण लॉक फक्त प्रेस केले की हे दोन्ही साईड आतमध्ये दुमडलं जातं आणि पाळणा अशा हाईटला कमी सुद्धा करता येतो आपल्याला। अशा प्रकारे हाईट कमी करून सुद्धा हा झुला वापरू शकतो आपण, पाळणा वापरू शकतो, छानसा आहे। आता हा आपल्याला पुन्हा हाईट मोठी करायची असेल तर फक्त इथे ओपन करायचं आपल्याला, असंच काढायचं आणि इकडचं पण तसंच काढायचं। अशा प्रकारे आपली पूर्ण हाईट पूर्ण होते, म्हणजे जशी नॉर्मल असते तशी। बाळाची छानशी उशी। तर आपण ही मच्छरदाणी अशा प्रकारे ठेवू शकतो आणि इथे मध्ये आहे ते आपल्याला हे फक्त चिटकवायचंय। प्रेस करायचं की हे पूर्ण होतं। तिकडच्या साईडनं पण करूया। लंबल्यापासून अगदी 5 वर्षाचं होतोपर्यंत हा वापरू शकतो आपण। हे दोन्ही साईड फोल्ड करून पण झुला म्हणून तयार करू शकतो। हे एका साईडचं पण फोल्ड करू शकतो, हाईटला पण कमी करू शकतो। तर हा छानसा पाळणा आहे। जर हा आवडला असेल आणि ह्याबद्दल माहिती सांगण्याचा हा छोटासा व्हिडिओ आहे, मला तर खूप आवडला आहे। तुम्हाला कसा वाटला? चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।